नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली आहे आजच सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर बाहेर राज्यातील कांद्याच्या बाजारभावांचा घेतलेला थोडक्यात आढावा बाहेर राज्यात आज बाजारभाव कसे होते तर उत्तर प्रदेशमधील झाशी या बाजारपेठेमध्ये आज मोठ्या प्रतीचे कांदे दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर मीडियम कांदे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर दिल्ली आझादपूर या मंडीमध्ये सुपर क्वालिटीच्या कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज विक्री झालेले आहेत तर गुजरातमधील मह महुआमध्ये लाल कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर पांढऱ्या कांद्याला एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर मध्य प्रदेशमधील सुजेलपूरमध्ये एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज होते मीडियम साईज कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे पन्नास रुपयेपर्यंत सुजलपूरमध्ये होते त्यानंतर कर्नाटकमधील बेंगलोरमध्ये यशवंतपुरा मार्केटमध्ये छत्तीस हजार चारशे बहात्तर गुन्ह्यामधून कांदे आज दाखल झाले होते आवक मोठ्या प्रमाणात कमी दाखल झाली होती आज एक दोन लॉट दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर मोठ्या साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर मध्यम कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत होते मिडियम प्रकारचे कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत होते तर गोल्टा प्रतीचे कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोल्टी एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली आहे तर चिंगळी पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेली आहे तर कर्नाटकाचा लोकल कांदा एक हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे मागील बाजाराच्या तुलनेत कर्नाटक लोकल कांदा हा बाजारभावामध्ये लोकल कांद्याच्या कर्नाटकाच्या दोनशे रुपयांनी क्विंटलमागे वाढ झालेली आहे व मागील बाजाराच्या तुलनेमध्ये बेंगलोर मार्केटमध्ये Uh, कांद्याच्या भावामध्ये uh, चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज वाढलेले आपणास पावायस मिळत आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा